बघा छबर, याचा बायांचा नाद लईच वाढलेला आहे. जरा गंमतच करतो याची. हॅलो. हा हॅलो, कोण बोलतय? ओळखिलं नाही होय. नाही जा बाय तिकडच, आम्ही नाही जा. मिशा एवढ्याला वाढून ठेवले, तुम बुद्धी गहाण ठेवली होय. अगं पण कोण बोलतय? बाई बाई बाई, परवा आला नव्हतो होय मंजुरवाडीच्या जत्राला. आलतो मग तर वाढवलो नाही. मी त्या जिलबीच्या दुकानात जिलब्या खात होते आणि तुम्ही पाहिलं. मला वाटलं जिलब्याकडे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय. नंतर बया तुमच्या डोळ्या डोळे घातले तव कळलं. माझ्याकडे बघून पाणी सुटलं होतं तोंडाला तुमच्या. बया आम्हाला कळलं तवा. मी नाही का ऑरेंज कलरचं लुगडं नेसून उभी होती बाबा. अगं तू है ती? हा. अगं हायस कुठं तू? आले की टाकळी कुंभकर्णला. कुठं? तुम्हाला काय करायचं पंचायती? अगं मला एकदा भेटायचं होतं. जा बाय तिकडे. अगं असं काय करती हाय तुमच्या गावात? अगं पण कुठं? मी कनी असं करते, तुम्ही मला सांच्याला भेटा. पण किती वाजता येऊ? लई धस मुसळेपणा उतावळेपणा करू नका. 7 वाजता लाईट जाते लोड शेडिंग मुळे. बर बर, तवा अंधारात तुमच्या वावराच्या तिकडं या. येतो येतो. राईट टाइम 7 वाजता येतो मी. तिकडं मी तुम्हाला आवडणारी ऑरेंज कलरची साडी आणि जिलबी घेऊन उभी असन. म्हणजे आकाशात तो चंद्र आणि इकडे हे चंद्र. येताना तुमच्या मिशा काढून याकडे. का ग? मला नाही आवडत बाया त्या. अगं नाही नाही नाही. अगं समजा खानदान ओळखतोय मला मिशावर माझ्या, तेवढं सोडून बोल. मिशा न पाहताच ओळखलोय मी तुम्हाला. मिशा काय करायच्यात? त्या मिशा काढा, चुनखंडात घालून जाळून टाका त्या. मिशा दिसले तर वापस मंजुरवाडीच्या एसटीत बसल बरं मी. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे, येतो येतो. हा या हो मी वाट पाहत्या. मिशा काढून लगेच येतो. आता बघा कशी काशी करतो छबुराव. शॉर्टकट ते पटकन दलपतच्या दुकानात जायला पाहिजे. हा वहिनी तेरा छब्बू दिवाना. काय भागे रे ती वहिनी, सांडगे वाळत घातली वाटतो. वय भाऊजी, लईच ना दे छबुरावला खाण्या पिण्याचा. अंग वस्त्र निवारा चांगला सांभाळलाय, अन्न वस्त्र निवारा चांगला सांभाळलाय. गेलेत कुठं म्हणायची छबुराव? शेतात. शेतात? अलीकडे शेतात खेपा फारच वाढल्यात छबुरावच्या. आणि आज तर काय गंमत झाली माहितीये का? मुद्दाम वाटवाकडी करून तुम्हाला सांगायला आलो. मी कटिंगला गेलो होतो तर तिथं मला खुर्चीत न उठवलं आणि हे स्वतः बसले आणि मिशा कापायच्यात म्हणले. शक्यच नाही भाऊजी, आमचे हे जीव देतील पर मिशा काही कापणार नाहीत. तुमची शपथ, सांडग्याची शपथ घेऊन सांगतो वहिनी. काय मस्करी करायला लागलो काय? मला पैसे दिले म्हणले उठ, मला अर्जंट काम आहे. मिशा कापून शेतात गेलेत. जर पैज लावली ना तर 1/2 किलो सांडगे घेऊन जाईन मी जिंकलो तर. हा हा बघाच. थोड्या वेळाने जा संध्याकाळी शेतात मंजुळ गाणी ऐकायला आणि बिन मिशाचा तमाशा पाहिला. ए माझे लाडके राणी, अग असं समोर ये, या चंद्राच्या चांदण्यामध्ये तुझा मुखडा तर बघू दे मला. तुम्ही आधी माझी अट पूर्ण केली का ते सांगा. मिशांचं काय केलं? अगं हे बघ, एकदम सफा छाक केलाय. अगं चल पटकन समोर ये. बघ कसा माझा जीव तळमळ तळमळ करायला लागलाय. अगं ये ग, कसा बी कसा कोरडागार पडलाय बघ. आणि हे जर तुमच्या बायकोला कळालं तर? अगं तिचं कशाला नाव काढते इथं? अगं डबड झालंय ते. अगं तुझ्यासारखी लक्झरी बस आणि ते डबड कुठं मेळ बसायचा? हे बघ आता बोलण्यातला येळ घालू नकोस. चल लवकर ये, पत्तीशी ये, नाही तर मीच येतो. वाड्यात एवढा मोठाने आवाज कोणाचा येतोय? कोण आहे तो? अप्पा तो मुलगा विजय. ती कोण आहे? ती सून नयन. ही कोण आहे? ही मुलगी सुमन. ती कोण आहे? ती मुलगी नाही पूर्वी होती आता आमची मंडळी. मग तू कोण आहेस? मी गणपत यांचं मंडळ. गणपत दामोदर, शांता विजय नैना सुमन दामोदर. मग तुझा धाकटा दामू कुठं आहे? हा काय दामू कुठं आहे गणपत? हा हा गेला. हा कधी? तिकडे नाही, तिकडे नाही. अमेरिका. अमेरिकेला असतो. मग तू इथे काय करतोय? गिरणी कामगार. चाल जा कर दोन बस. चालतो बघ कसा नीट. चाल बस तिथे
भस्म लावून फिरतायत. अरे पूर्ण अंगाला लावा भस्म हे मलायचा, तेवढाच आमच्या डोक्यावरचा ताप कमी होईल. अरे तुझ्याबद्दल काय स्वप्न पाहिले होते आम्ही, सगळी माती मोल ठरवलीस गंगे. आईचा फोटो काढलाय गाढवा, आईचा फोटो काढलाय. ह्यावा या मुलांची काय अवस्था करून ठेवली आहे बघ. तुमच्यामुळे झालंय ते सगळं. उलट बोलतो उलट बोलतो. आता मला ह्या घरात एक क्षण थांबायचं नाही. हा मी निघालो. श्रीमंत 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 तिकडे जाऊ आता. श्रीमंत श्रीमंत आतमध्ये श्रीमंत. संपलं. बस बस. हा ना शिकलात कुठे? हा तुझ्या बापाने अशी तोरणं बांधली अशी. हा मेला जगातला सुखू माणूस आहेस तू, काही डोक्यात टेन्शन नाही तुझ्या. अरे या सुमनला बघायला लोक यायचे, चार वाजून गेले अजून आले नाही, मी टेन्शनमध्ये आहे. तुला काय त्याचं घरातली टेन्शन आम्ही दोघांनीच घ्यायची, एक मी आणि यांच्या डोक्यात उवा पडल्या वाटतं. काय देवाने दोन मुलं दिली आहेत मला, एक आर्किमिडीस दुसरा मायकल. कोंडून घेतो. पण याचा या आधी कोणावर प्रयोग केलाय तुम्ही? उंदरावर. उंदीर असं? उंदीर आधी सरळ होता, प्रयोग केला नर्वस ब्रेकडाऊन सुरू झाला. मी प्रयोग केला सगळ्या उंदीर गायब झाले. पण आमच्या सासूच्या जीवाला काही धोका नाही ना? अजिबात काळजी करू नका, सासू जिवंत आहे तोपर्यंत मरणार नाही. मरेपर्यंत जिवंत राहणार. जिवंत आहे तोपर्यंत मरणार नाही. आता बरोबर बोललोय मी. ओके ओके ओके. बरं याचे किती पैसे? साली आली वाटत नाही. मी वशाळलो मी ओशाळलो. तुम्ही माझ्यावर इतके उपकार केले, तुमच्याकडे पैसे कसे घेणार? त्यात कसले उपकार? कसले म्हणजे? अहो मी प्रथमच एका माणसावर उपचार करतोय, त्यासाठी तुम्ही स्वतःची सासू मला दिलीत. तुमचे उपकार कसे विसरू मी? आजच्या जगात एवढं कोण कोणासाठी करतं? पण तुम्ही माझ्यासाठी केलं. मी कोण? मी विसर बोल, यांच्या लक्षातच येत नाही. दिन्या गडबड बोला ना साहेब. अरे हा गडबड्या. माझ्या सासूच्या जीवाला धोका नाही ना का? हा प्रोफेसर जरा मला वेडाच वाटतोय. अहो दिसतो तेवढा वेडा नाही साहेब, आणि घाबरता कशाला? हे रसायन टोचून मोकळे व्हा तुम्ही. कोण टोचणार? तुम्ही. सुपारी कोणाला दिली? मला. 100 रुपये दिलेत कोणाला? मला. आणि इंजेक्शन मी टोचू? अहो असं काय करताय साहेब, सोपं काम आहे. सासूबाई झोपलेली असेल ना, झोपेत टोचून टाका. मला कशाला गवताय त्यात? मी साधा विमा एजंट आपला. ठीक आहे, हरकत नाही. पॉलिसी नको वाटत. पाहिजे ना? Thank you.
माझी मशीन ढिल्ली झाली रे अरे रे बर झालं पाय मोडले काय झालं काय शांत व्हा शांत व्हाच्या आवडते झाडापेक्षा मेलेले बर काय काय झाली असं वाटतं चंद्रावरून झाले नामदेव काय म्हणाला अजून तुम्हाला वाटल पण तसं नाही बघा 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 माझ्या नावानं कशी विवळत आहेत विवळत आहेत याला पोचवायची व्यवस्था करा घरी नामदेवराव नामदेवराव तुम्ही काय बी काळजी करू नका अहो डॉक्टर साहेबांच्या कडे आपलं लई वजन आहे आपला सबूत खाली जाणार नाही भाई तुमचं ते वजन ह्यांच्यावर आपटा अहो पाटील तुम्ही गावचे सभापती अहो डॉक्टर की झाडकी पत्ती अहो मंत्री सुद्धा तुमचा शब्द खाली पाडू देणार नाहीत नामदेवराव तुम्ही अजिबात काळजी करू नका डॉक्टरला सांगून स्पेशल थंड खोलीत काय म्हणतात त्याला बरं अहो एअर कंडिशन त्या कंडिशन खोलीत तुमच्या मित्रांची सोय करायला सांगतो ना गारठून भरू दे चालेल का तुम्हाला अहो पाटील एक तर अंगावर कापड नाही ती थंड हवा कुठे शिरते आणि त्या थंडगुल ठेवून आम्हाला थंड करू नका पाटील 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 त्या नामेचं ऐकू नका लवकरात लवकर आमची सुटका करा बघा कसं मुंडकं टेकले पाय लटकले कसं दिसते पाटील हो आता त्यांचं कुडकुडा लागलोय बघा त्यांनी मुंडकं टाकलं अडकला हा अडकला करणार करणार कायमची सुटका करणार बघा 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 बायकोच्या आठवणीनं कसं तडफड तडफड करताय कनोजीराव तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्ही नुसतं बरे वा गावच्या लोकांसमोर तुमचा सत्कार घडवून मारा कसे पाय ताणून बसले तो नामदेवरावांनी सांगितल्याप्रमाणे या तिघांनी बी आपला जीव धोक्यात घालून आपल्या बेरकेवाडीची इज्जत राखली म्हणून मंत्री असणी बोलवून त्यांचा मोठा सत्कार घडवून आणू झालं वारे माझ्या दोस्तानो माझ्या शूरवीर दोस्तानो तुमचा जय हो तुझ्या मारीत गणजीराव उठू नका विश्रांती घ्या पडून राहा बघू बरं आम्ही येऊ आम्ही येतो मी शांत झोपा करतो चला 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 वस्त्रात 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 पाय बघ ताट झालं रे